योग गुरु रामदेव बाबा यांना महाराष्ट्रात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, डॉक्टर आशा मिरगे। आज योग गुरु रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छा शक्ती आहे। त्या 100 वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पहावं तेव्हा लहान मुलाप्रमाणे हसत असतात। साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूट मध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरी चांगले दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून योगगुरु रामदेव बाबा यांनी लग्न का केली नाहीत याचं उत्तर पहिले द्यावं, अन्यथा रामदेव बाबा यांच्या महाराष्ट्रात एकही कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशाराही यावेळी राष्ट्रवादीच्या प्रवक्ता तथा प्रदेश निरीक्षक महिला आघाडीच्या डॉक्टर आशा मिरगे यांनी दिले आहेत। नमस्कार, मी डॉक्टर आशा मिरगे, माजी राज्य महिला आयोग सदस्य। गत 30 वर्षापासून मी महिला क्षेत्रात काम करते। महिला क्षेत्रात काम करत असताना माझ्या एक लक्षात आलेलं आहे की माननीय बाबासाहेबांचं संविधान न मानणाऱ्या आणि महिलांनी मनुवादातच राहिलं पाहिजे असं समजणारे असंख्य प्रवृत्ती महाराष्ट्रात आहे आणि ते सगळे लोक कायम अशा पद्धतीचं वादग्रस्त नव्हे तर बेताल, बेबंध, बेधुंद अवस्थेत बोलण्यासारखं कचरा वाक्य नेहमी वापरतात आणि त्याचं मुख्य कारण मला असं वाटतं मनुवादाकडे महिलांना ओढणे हे तर आहेच, पण मुख्य महाराष्ट्रांच्या प्रश्नातून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कर्मचाऱ्यांचे असतील, महिलां सुरक्षेचे असतील, बेरोजगारीचे असतील, या किंवा आपल्या महाराष्ट्रातून जे दुसरीकडे भरपूर कंपन्या नेल्या त्याच्याबद्दलचे असतील, या मुख्य प्रश्नावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे करण्यासाठी हे लोक करतात। या योगगुरु सो कॉल्ड रामदेव बाबांनी जे वाक्य केलेलं आहे, जे वक्तव्य केलेलं आहे, माझा एक प्रश्न आहे त्यांना, मोस्ट भाबडा प्रश्न। स्वतःला बालब्रह्मचारी म्हणतात ना ते, मग बिना कपड्याच्या महिला चांगल्या दिसतात, यांनी किती महिला पाहिल्या अशा आणि का पाहिल्या बरं, आणि मग का म्हणून आपण यांना बालब्रह्मचारी म्हणायचं? या माझ्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी दिलं नाही तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांना कार्यक्रम करू देणार नाही, हा मी त्यांना इशारा देते आपल्या माध्यमातून। धन्यवाद।